याच्या इतकं दुसरं मला काहीच येत नाही. ओके ओके सर मावशी, मला तुमचं म्हणणं पटलं. तुम्हाला मनापासून वाटतंय ना, मग वधूवर सूचक मंडळ तुम्ही सुरूच करा. आता तुम्ही खूप छान हँडल कराल. खरंच जान्हवी, तुला असं खरंच मनापासून वाटतंय? मला बरं वाटावं म्हणून म्हणत नाहीयेस ना? अजिबात तुम्हाला बरं वाटावं म्हणून म्हणत नाहीये मी. मला मनापासून वाटतंय तुम्ही खरंच छान हँडल करू शकाल. आणि तुम्हाला काही मदत लागली तरी मी आहेच. पण जर हे दूध संपलं तर पटकन पिऊन टाका. पिते. तू तर सिरियसली ऐकणार आहेस का माझं? ऐकतो ऐकतो ऐक बोल. हे बघ, वधूवर सूचक मंडळाच्या बाबतीत सरू मावशी खूप सिरियस आहेत. ओके, वधूवर सूचक मंडळ, अत्यानंद वधूवर सूचक मंडळ. नाही मला ना, मला असा एक हॉल दिसतोय ज्या हॉलमध्ये एक बाई टेबल खुर्ची मांडून बसल्यात आणि त्या लिहून घेत आहेत काहीतरी. म्हणजे प्रथम वर, उंची 5.5 फूट, वर्ण गोरा, केस जवळपास नाहीत, दात पुढे. त्या बाई ना असे 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 फोटो लावतायत फाईलला. त्या बाई कोण आहेत माहितीये? आपली सरू मावशी. तर इतकं हसण्यासारखं काय? हो, एवढं गंभीर होण्यासारखं सुद्धा काही नाहीये. हे बघ श्री, वधूवर सूचक मंडळात काम करणारी माणसं खूप मोलाचं काम करतात. ते मान्य आहे मला, पण आपली सरू मावशी, अत्यानंद वधूवर सूचक मंडळ. हा म्हणजे नाव बदलावं त्यांनी? नाही नाही नाही, नुसतं नावच नाही, हा विचारच बदलायला हवाय तिनं. का पण? अग का म्हणजे काय, तिच्यासाठी मुलगा बघताना आपण जितके सिरियस झालो होतो ना, तितकं सिरियस होण्याची गरज नाहीये या बाबतीत. तिला फक्त आत्ता असं वाटतंय इतकंच. अरे सरू मावशी खूप सिरियस आहेत, म्हणजे त्या सगळ्या गोष्टींचा विचार खूप गांभीर्याने करतायत. पण तो कृतीत येणं अवघड आहे ना. तुझ्याशी ना बोलण्याचाच अर्थ नाहीये, तुला कसं समजवायचं तेच कळत नाही मला. एक हे बघ, आपण हे स्थळ कुठे पाहिलं? वेबसाईट वर. आणि त्यांच्या प्रोफाईल वर काय लिहिलं होतं? अत्यानंद महाराजांचा आशीर्वाद. जान्हवी मला सांग, फक्त अत्यानंद महाराजांचा आशीर्वाद इतकं वाचून मावशींनी त्यांना पसंत केलं? आय एम सॉरी, पण आता ह्या पुढे लग्न ह्या विषया बाबतीतलं मावशीचं कुठलंही मत किती सिरियसली घ्यायचं ह्यावर आपण विचार करायला हवा. तू आता हे जे काही म्हणालास ना, हे सुद्धा त्यांना कळतंय. पण श्री, अरे ती माणसं अशी निघाली, याला सरू मावशी तरी काय करणार? हे झालंच, पात्र होत ते. काय माणसं होती का ती? काय डिमांड काय होत्या त्यांच्या? त्याचे वडील काय पाठ घेऊन येतात म्हणे. त्या मुलीने त्या पाटावरच बसायचं, त्या पाटावर काय गोल फिरून दाखव, सुईमध्ये दोरा होऊन दाखव. त्या मुलाला गुलाबाची अलर्जी म्हणे, चक्कर येते. अरे असं असतं का कुठे? हो, हे सगळं बरोबर आहे आणि हे त्यांनाही पटतंय, म्हणूनच त्या या बाबतीत खूप सिरियस झाल्यात. या विषयावर त्या तुझ्याशी बोलायला आल्या तर प्लीज हसू नकोस त्यांच्यावर, त्यांना वाईट वाटेल. ओके, नाही हसणार. अग मी मी मुद्दाम नाही फिरलो गोल, मला पाणी घ्यायचं होतं म्हणून. तू हसतेस का? हा नाही नाही, तुला पण हसायला येतंय हो ना? एक मिनिट, मी तुझ्यावर हसले. नाही नाही, जान्हवी तुला तुला हसायचं आहे, तू फक्त लपवती असते. तुला हसू येतंय, तू मान्य कर ना. तुझ्यावर हसले फक्त मी. नाही पण तुला तुझ्या मागणार पाणी सांग, पाणी सांग. अगं ते मनोज फॅब्रिक्सचं दुकान केवढं मोठं झालंय हो ना. नाही नाही, परवा गेले होते पण त्या दुकानदाराने ओळखलं मला. मला म्हणाला, क्या बहन जी, आप कितने महिनों के बाद आए. नाही ग, काही ब्लाऊज पीस घ्यायचे होते. हो, शिलाईचं काम परत सुरू करते. अगे
किती मोठ्याने उरटतेस? हो हो नाही अग अग हो हो देईन बाई, तुझे ब्लाऊज शिवून देईन, पण सगळ्यांना नको बाई सांगूस. नाही ग म्हणजे सगळ्यांच्याच ऑर्डर्स आल्या तर मग नाही ना मला त्या पूर्ण करता येणार. अग सवय नाही राहिली आता. अहो हॅलो ऐक, हॅलो हॅलो अग ऐक, अग देश अग ऐक ना, विडी नुसती. काय झालं मोठ्या आई? काही नाही, त्या देशपांडेंना फोन करून सांगितलं की शिलाईचं काम सुरू करते. इतक्या जोरात किंचाळली, अगं फोनच पडला हातात न, आणि मला म्हणाली थांब थांब देवळात जाऊन सगळ्यांना सांगते. अरे बापरे, आता ही सगळ्यांना सांगणार? जानवी यापुढे माझ्यासाठी फोन आला ना तर मी घरात नाही म्हणून सांगा. का? अगं का काय, यांच्यातल्या एकीला कळलं म्हणजे सगळ्यांना कळतं. म्हणजे या सगळ्या जणी आता शिलाईचं काम घेऊन माझ्याकडे येणार? अरे बापरे, अगं नाही जमणार ग एवढं काम, दोनच हात आहेत मला. मोठी आई, त्या काळात तुमच्याकडे रेग्युलरली कपडे शिवायला घेऊन येणाऱ्या किती जणी होत्या? साधारण 100. अरे बापरे, या सगळ्या जणी आता माझ्याकडे काम घेऊन, अगं त्यातल्या काही जणी तर ना नमुनेत नमुने. अहो पण मग छान आहे ना मोठी आई, किती छान चालेल तुमचा व्यवसाय, आणि तुम्हाला तर नव्याने जाहिरात सुद्धा करायला नको. अगं पण एवढं काम कसं जमणार मला? प्रश्न हा आहे ना मोठी आई, तुम्हाला ते आवडेल का? उत्तर मिळालं मग झालं तर. मोठी आई कुठलीही शंका मनात आणू नका, तुम्हाला तुमच्या आवडीचं काम करायला मिळणार आहे, ह्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते? जान्हवी, अमृत हे आपलं घर आणि तुम्ही सगळ्या जणी यांच्या खालोखाल ना मला शिलाई खूप आवडते, खूप समाधान मिळतं, आणि आता तू सांगितलेस ना तर असं उत्साह आलाय मला, म्हणजे 100 हत्तींचं बळ आलंय. आता 100च काय, 200 जणींची ड्रेस शिवून देईन मी. क्या बात है मोठी आई, लगे रहो. श्री, माझ्या मैत्रिणी ना मला शिलाईच्या ऑर्डर्स देणार आहेत. काय सांगतेस काय? मला ना उगाच प्रश्न पडत होते, पण आता जानवीशी बोलले ना आता उत्तर मिळालं. माझा उत्साह वाढलाय आता श्री. बरं तुम्ही दोघं बोलत बसा, मी आई अजिना चहा देऊन येते पटकन. श्री देशपांडे ना, तिला फोन केला होता, तिला मी सांगितलं की मी आता शिलाईची कामं सुरू करणार आहे. अरे एवढ्या जोरात किंचाळली ना की फोनच पडला माझा. आणि सगळ्यांना जाऊन देवळात जाऊन सांगते म्हणाली. म्हणजे खर तर ना मला भीती वाटते, कारण अरे त्या 100 जणी एवढी कामं घेऊन येणार, पण ठीक आहे चालेल मला. म्हणजे जान्हवी म्हणाली ना की आता तुम्हाला मोठे सगळं जमणार आहे म्हणून, मग आता मला सगळं जमणार. आई अगं 20 वर्षांपूर्वी पार्लर चालवत होते मी, तेव्हा मध्ये आणि आता मध्ये जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. अगं किती बदलली आता ब्युटी इंडस्ट्री, म्हणजे माझी इच्छा तर खूप आहे, पण आता नव्याने यात कसं शिरायचं ह्याच दडपण येत आहे. पण बेबी कुठेतरी सुरुवात ही करायलाच हवी ना. आधी तू अगदी घरगुती कर, पण तेवढ्यावरच थांबू नकोस, त्याच्या पुढे जा, लायसन्स काढ, सध्याच्या काळानुसार लागणारी जागा वस्तू सगळं जमा कर, एक छानसं पार्लर सुरू कर. इन्व्हेस्टमेंट सुद्धा केवढी लागेल माहितीये का? हे बघ, तू सिरियसली करायला तयार असशील तर मी तुला सगळी मदत करीन. हे बघ, जागा आपल्याला मिळून जाईल, फक्त इन्व्हेस्टमेंट किती लागेल तेवढं सांग. इन्व्हेस्टमेंट? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अगं तू आणलास, मी येणारच होते बाहेर, बेबी आली म्हणून जरा बोलत बसले. अय्या हो, तुम्ही इथे आता माहितीच नव्हतं मला, मी अगदी एक कप चहा घेऊन आले. बरं बसा तुम्ही, मी पटकन घेऊन येते. अगं नको आहे मला चहा, मी ऑलरेडी घेतलाय, तू बस. बस बस. तुम्ही महत्वाचं बोलत होतात का काही? मी नंतर येऊ? नको, बस इथे, तुझंही मत कळेल मला. अगं आईचं असं म्हणणं आहे की मोठी जागा घेऊन पार्लर सुरू कर, आणि मला एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायचं टेन्शन येत आहे, काय वाटतं तुला? तेच मी म्हणतेय, मोठी म्हणजे किती? हे बघ आई, म्हणजे बघा अंदाजे आता मला प्रोडक्ट्स लागतील, मला इक्विपमेंट्स लागतील, शिवाय इंटिरियर तर करावंच लागेल ना आपल्याला, त्याच्यासाठी खुर्च्या, आरसे, मग लाईट्स. आता एवढं सगळं धरून माझ्या मते 6-7 लाख रुपये कुठेच नाही गेले ग. बिझनेस सुरू करायचं म्हटल्यानंतर एवढी इन्व्हेस्टमेंट तर लागणारच आई, शिवाय स्टाफही आला. तुला काय वाटतं जान्हवी,
मला वाटत म्हणजे मुळात तुम्ही ज्यात कम्फर्टेबल आहात ना तसं काहीतरी करूया. पण मला विचाराल तर सध्या म्हणजे छोटं पार्लर सुरू करूया इनिशियली. तीच भीती वाटते मला, ही छोट्याकडून मोठ्याकडे जाणारच नाही, समाधानी राहील त्या छोट्या पार्लर मध्ये. आईजी पण बेबी आहेत त्यांना स्वतःला खूप अपडेट करावं लागणार आहे. आणि पार्लर उघडायचंय तर आत्ताचे पार्लर रिलेटेड जे कोर्सेस आहेत ते सगळे तुम्हाला नव्याने शिकावे लागतील. एक्झॅक्टली माझा पण तोच मुद्दा आहे, म्हणजे आधी कोर्सेस का आधी पार्लर. मला काय वाटतं माहितीये, तुम्ही पार्लर सुरू करताय ही पहिले जाहिरात देऊया आणि सायमल्टेनियसली तुम्ही कोर्सेस सुरू करा. अगं पण शिकलीये ना ती एवढं सगळं. अगं आई तुला माहिती नाहीये, हल्ली नेल आर्टचे पण पार्लर्स असतात. सगळे पार्लर्स हल्ली वेगळे वेगळे झालेले आहेत, केसांचे वेगळे, स्किनचे वेगळे, नखांचे वेगळे. मला ना तुझं म्हणणं पटतंय जान्हवी, म्हणजे नव्याने शिकायला हवं आणि त्या शिक्षणाचा उपयोगही करायला हवा. मला तुम्हाला माहितीये मोठ्या आई सुद्धा तेच म्हणत होत्या, त्या म्हणाल्या की त्यांनाही अशा खूप ऑर्डर्स येत आहेत आता, त्यामुळे त्यांना आता नव्याने ट्रेंड्स आणि कट शिकून घ्यायला हवेत. असं म्हणाली ती? नाही म्हणजे अशा अर्थाचं काहीतरी म्हणत होत्या त्या. त्यांना खूप फोन्स येत आहेत ना आता, तर मग जराशा घाबरल्याही होत्या, पण शिकायचंय त्यांना आता. अगं काय सांगतेस का? थांब मी ना तिला जाऊन काँग्रॅस करून येते. इतक्या वर्षानंतरही लोकांचा किती विश्वास आहे तिच्यावर, केवढी मोठी अचीवमेंट आहे ही. मी आलेच. खूप बरं वाटतंय जान्हवी यांच्याकडे पाहून. खूप उत्साहात आहेत ना दोघी. पण त्या उत्साहाची कारण बदलली आहेत, नाहीतर येऊन जाऊन काय, घरगुती समारंभ, त्यात जेवायला काय करायचं, काय केलंय, ह्यातच सगळा उत्साह. पण आता त्यांची स्वप्न बदलली आहेत तुझ्यामुळे. नाही आईजी, त्यांच्या मनात कुठेतरी होतच, पण काही ना काही कारणामुळे त्या बाहेर येऊ देत नव्हत्या इतकंच. पण तू इन्स्ट्रुमेंटल ठरलेस ना या बदलाला, तुझ्यामुळे झालंय सगळं. जान्हवी मारून मुटकून या गोष्टी येत नसतात, त्यांचं त्यांना वाटतंय, त्या वेगळा विचार करतायत, हे महत्वाचं. आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. I'm so proud of you. मी कप घेऊन जाऊ तुमचा. आलेच. विघ्नेश्वरा, हिच्या रूपानं माझ्या घरात आनंद आणलायस तू. तुझे उपकार मानावे तेवढे कमी आहेत. श्री आणि जान्हवीला जन्मोजन्मी एकत्र ठेव, माझं उरलं सुरलं आयुष्यही त्यांना लाभू दे. सो ओव्हरऑल इट वॉज अ गुड सीझन फॉर अ कंपनी. मनीष तुला काय वाटतं? हा ट्रू. पण काही स्टाफ मेंबर बाबतीत मला जर असा घोळ वाटतोय. काय असेल? मे बी राईट. नाही, सीझन नुसार आपण काही इंटरनल चेंजेस करतो, तरीही जे हो रे करतो ना आपण. येस, त्यामुळे काय झालं? काय नाही, मला माझ्या कॉलेजच्या काही गोष्टी आठवल्या. कोणत्या? माझा एक सर पिरियड सुरू होण्याआधी रोल कॉल घेत होते आणि माझा एक मित्र बलत्याच नंबरला येस सर असं ओरडला. मग सरांनी वेगवेगळे नंबर कॉल केले, बरं का, 2-4 वेगवेगळे नंबर कॉल केले. माझा मित्र आपला येस सर असाच ओरडत होता. आम्ही इतके हसलोय ना त्याला, इतके हसलोय. तुला माहितीये तो काय करत होता? काय? त्याच्या मैत्रिणीशी अशाच मोबाईलवर गप्पा मारत होता. तुझ्यासाठी काय? मैत्रिणीशी गप्पा चालल्यात ना? काय प्रेमात पडलास ना? हो ना यार. हो ना यार. अरे एवढी आनंदाची बातमी आहे आणि चेहरा काय पाडतोयस? एक्सलंट, कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅट्स कशाबद्दल?
अरे मी तिला अजून सांगितलं पण नाहीये. काय? हो नाही, म्हणजे मी ठरवतो की ती भेटली की तिला सांगून टाकायचं, पण ती समोर आली की. ओके ओके, तुझ्या बाजूने फायनल आहे. काय नाव काय मुलीचं? गीता. गीता, मला माहित होत तू खुश आहेस ना. खूप. रादर मला आता हे पटतंय की देव जे करतो ते आपल्यासाठी चांगलंच असतं. श्री शिवानीवर माझं मनापासून प्रेम होत, पण आमच्यातली फायनान्शियल आणि सोशल दरी 100% कधी भरून निघालीच नाही. आणि तिच्या डोळ्यातला ते सतत मला दिसायचं, दॅट आय एम नॉट गुड इनफ फॉर हर. पण गीताच्या बाबतीत तसं नाही आहे. तिच्याशी बोलताना मला छान वाटत, आनंद मिळतो. तिच्याशी बोलताना ना मी माझ्या मनात काही ठेवत नाही, कसलाही विचार करत नाही. जे काही असेल ते बोलून मोकळा होतो, कारण याची मला खात्री असते की मी जे काही बोलीन त्यात योग्य की अयोग्य ह्याचा विचार नाही करणार ती. श्री, मला खरंच असं वाटतं की ती माझ्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकेल. मनीष, मुळात प्रेम असलं ना की सगळ्याशी जुळवून घेता येतं. बरोबर आहे. आणि गीताच्या बाबतीत असं वाटतंय दॅट आय हॅव फाउंड माय सोलमेट. क्या बात है मित्रा, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. थैंक यू. मस्त. थैंक यू. चला या एंट्रीज तरी झाल्या. गीता, आल्यासारखं थोडस काम कर ना ग, म्हणजे सरांना बरं वाटेल. हो काम काय ग, एवढा कसला विचार करतेस? ए ऐक ना, तुला कुठल्या ठिकाणी जेवायला आवडेल, म्हणजे कुठल्या टाइपच्या रेस्टॉरंट मध्ये जायला आवडेल? तू आता जेवायचं काय ह्याचा विचार करतेस का? पण ए सांग ना, कुठे जायला आवडेल तुला? मला विचारशील ना तर मला रस्त्यावरची पाणीपुरी खायला सगळ्यात जास्त आवडत. मी जेवणाबद्दल विचारते तुला, आणि पाणीपुरी उद्या दुपारच्या टळटळीत उन्हात मनीष बरोबर मी काय पाणीपुरी खायला जाणार आहे का? अगं मी माझ्याबद्दल म्हणते आता. मनीष बरोबर उद्या, तू उद्या दुपारी जेवायला जाणार आहेस त्याच्या बरोबर? आम्ही दोघ उद्या लंच डेटला जातोय. नॉट बॅड, नॉट बॅड. प्रगती उत्तम आहे. मनीष सुद्धा ना एका शब्दाने बोलला नाही मला. थांब आता बघतेस मी त्याच्याकडे. ए तू त्याला काही बोलू नकोस. ओ माय गॉड, प्रोटेक्टिव्ह गर्लफ्रेंड अँड ऑल. मी नाही, पण तो खूप प्रोटेक्टिव्ह आहे. मला ना त्याच्या बरोबर खूप खूप छान वाटत, यु नो, खूप सुरक्षित, वॉर्म. बेसिकली ना त्याला मी जशी आहे तशी आवडते. असं म्हणाला तो? नाही ग, मला असं वाटतं. याआधी पुष्करला ना माझं दिसणं, माझं बोलणं, माझा ड्रेसिंग सेन्स, माझी उंची, सगळ्याबद्दलच प्रॉब्लेम वाटायचा. तो माझ्या बरोबर आहे याबद्दलही तो माझ्यावर उपकार करतोय असं त्याला फील असायचं. पण मनीषचं तसं नाही आहे. मी त्याच्याबरोबर खूप कम्फर्टेबल असते, मला खूप कॉन्फिडेंट वाटत त्याच्याबरोबर, खूप छान वाटत. खरं प्रेम असलं ना की कुणीच कुणापेक्षा वरसड नसतं. हो ना, मलाही मनीष बरोबर असंच वाटत. जान्हवी, मला असं वाटतंय की आय फाउंड माय सोलमेट. गीता, आय एम सो हॅपी फॉर यू. रादर, आय एम सो हॅपी फॉर यू बोथ. वाव. ते इकडे बोल नको सा मोठ्याने. काय झालं सर मुशी? अगं मला ना तुला एक गुप्त गोष्ट सांगायची होती. कसली गुप्त गोष्ट? सगळ्यांसमोर सांगितली असती तर ती गोष्ट गुप्त कशी राहणार ना, म्हणून तुला इथे आणलं मी. हो ते बरोबर आहे, पण काय ना, आमचे अत्यानंद महाराज नेहमी म्हणतात जी गोष्ट ज्याला सांगायची ना ती फक्त त्यालाच आणि तेवढीच सांगावी, म्हणजे आयुष्यातले कितीतरी कठीण प्रसंग टाळता येतात. हेही बरोबर आहे, पण मी काय म्हणते. एक मिनिट, आपण ना आधी ध्यान धरूया आणि मग मी तुला सगळं सांगते. थांब, एकाग्र होऊ.
आता एक वधूवर सूचक मंडळ काढण्यासाठी काय काय करावं लागणार आहे ना, याचा मी व्यवस्थित अभ्यास केलाय. हो पण गुप्त गोष्ट काय ते सांगा. अगं हीच तर गुप्त गोष्ट आहे, कुणालाही कळता कामा नये. बातम्या ना इथे वाऱ्यासारख्या पसरतात, म्हणूनच तर मी कडेकोट बंदोबस्त केलाय दार खिडक्या लावून. ओके जानवी, मला काय वाटतंय माहितीये, दाखवण्याच्या कार्यक्रमाचा जो फियास्को झाला होता ना, ती सुद्धा एक योजनाच होती. अत्यानंद महाराजांचा मला मला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न होता. त्यामुळे ही आता मला ना माझी सामाजिक जबाबदारी वाटायला लागली. पण मग आता काय करायचं ठरवलंय तुम्ही? हे बघ, सुरुवातीला ना मला एक छोटीशी जागा लागेल, एक दोन कम्प्युटर्स लागतील, एक दोन हेल्पर्स लागतील. मी ना सगळ्या मॅट्रिमोनियल साईट्स पालथ्या घातल्या, आपल्या भागातल्या सगळ्या स्थळांची ना माहिती गोळा केलीये आणि लिस्ट बनवली एक, कारण सुरुवातीला तरी जवळचीच मंडळी येतील ना ग. वा छान आहे, तुमच्या या विचारांची दिशा तरी मला योग्य वाटते. हो ना, फक्त एकच प्रॉब्लेम आहे ग. काय? मला ना अगं पैशांची थोडी गरज आहे.